हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू स्नॅक्स फुलकटा। आज आपण बघणार आहोत शेळ्या भाताची भाजी। तर त्यासाठी मी या ठिकाणी भात घेतलाय, थोडासा शेळा जेवढा राहिलेला होता तेवढा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बेसनचे पीठ घालणार आहोत 2 चमचे। आता याच्यामध्ये चिरलेली मिरची घालायची, हिरवी, तुमची जशी तिखट असेल तशी तुम्ही घालू शकता। कोथिंबीर घालायची आहे, लाल तिखट घालणार आहोत आपण 1/2 चमचा। हळद घालणार आहोत 1/2 चमचा। हिंग घालणार आहोत 1/2 चमचा। छोटा चमचा 1/2 आहे, म्हणजे तुम्ही पोह्याचा चमचा पाव घेतला तरी चालेल। धने जिरे पूड घ्यायचे 1 चमचा। ओवा घालणार आहोत यामध्ये 1/4 चमचा, हातावर चोळून घालायचा आहे। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, भातात ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे कमीच मीठ घालायचं। आता आपण याला सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करते, त्याला आपण हाताने मिक्स करणार आहोत। थोडंसंच पाणी घालायचं आहे, एक चमचा घातलं पाणी तरी चालेल। भातामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे याचा गोळा होतो। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घालून चांगलं मिक्स केलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकणार आहोत आपण आणि मिक्स करून घ्यायचंय। हे तळायला घेऊया। आता आपण हाताला खाली तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हातावरती असा गोळा करायचा आहे। मी आधीच 3-4 गोळे करून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असा गोळा करून मग आपण याचे भजी करणार आहोत, म्हणजेच गोल भजी याचे होतील। आता आपण याला तळायला घेऊया। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये असे गोळे आपले हे सोडायचे आहेत भजीचे। खूप सुंदर भजी लागतात हे, आणि नेहमीच आपण भाताचं मसाले भात करतो, फोडणी टाकून फोडणीचा भात बनवतो, शिळा राहिलेल्या भाताचे लेफ्ट ओवर राईस। पण यावेळेस काहीतरी वेगळं करून बघा आणि हे भजी तयार करून बघा, खूप सुंदर लागतात। आता हे चांगले गोल्डन ब्राऊन असे झाले की याला दोन्ही बाजूने आपण छान भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत राहिल्यामुळे तेल कमी ओढतं ते। आज आपल्या भजी सिरीजचा day 13 आहे। तुम्हाला या भजी रेसिपी कशा वाटत आहेत त्या कमेंट करून मला नक्की कळवा। आतून भात शिजलेला असतो थोडा, त्याच्यामुळे हे पटकन होतात भजी। आता आपले हे भजी तयार आहेत, तुम्ही बघू शकता खूप सुंदर गोल भजी असे झालेले आहेत, अगदी गुलाबजामचे बॉलच वाटतात पण हे भजी आहेत। आता आपण याला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। आता एक तोडून दाखवते तुम्हाला, हे बघा खूप सुंदर असं हे भजी झालेले आहेत, चवही खूप सुंदर होती। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।